ओके, आर दी वॉइस एंड स्क्रीन क्लियर? ऑल ओके? जस्ट रिप्लाई मी स्मॉल सी स्मॉल एन. आर दी वॉइस एंड स्क्रीन क्लियर एनीवन? हेलो, यस, ओके, फाइन. ऑल राइट, क्वेश्चन नंबर 41 डिस्कस करायचं होता मगाशी, ठरलं होतं आपलं. फाइव चार्जेस Q1, Q2, Q3, Q4, Q5 आर फिक्स्ड ऍट देअर पोझिशन्स ऍज शोन इन द फिगर. एस इज द गॉशियन सर्फेस. द गॉस थेरम इज गिवन बाय क्लोज इंटीग्रल ई बार डॉट डी एस बार. वाय आय एम सेईंग ई बार डॉट डी एस बार, कारण त्याला बोल्ड लेटरमध्ये दाखवले. वेक्टर्स मध्ये जनरली कसं लिहायचं असतं, लेटर लिहायचं असतं आणि वरती बार काढायचा असतो. ओके, पण कधी कधी बार काढत नाहीत, लेटर बोल्ड करतात. मग समजून घ्यायचं की तो वेक्टर आहे. ओके, ई बार डॉट डी एस बार क्लोज इंटिग्रल ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू फ्लक्स असं असतं ना ते, इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो. बरोबर आहे. फ्लक्स कसा असतो? चार्ज इन्क्लोज अपॉन इप्सिलॉन झिरो, चार्ज इन्क्लोज अपॉन इप्सिलॉन झिरो. हा जो काही क्यू आहे तो चार्ज इन्क्लोज आहे, पण ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती मात्र आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या चार्जेस मुळे असते. ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ही गॉशियन सर्फेसच्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या चार्जेस मुळे असते. पण हा जो काही क्यू आहे, हा क्यू मात्र हा फ्लक्स आहे ना. क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो, फ्लक्सची डेफिनेशन काय? चार्ज इन्क्लोज अपॉन इप्सिलॉन झिरो. सो हा जो काही क्यू आहे जो फ्लक्स कॅल्क्युलेट करायसाठी वापरतो, तो क्यू एनक्लोज अपॉन एप्सिलॉन झिरो असतो. आणि ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती मात्र सगळ्या चार्जेसमुळे आहेत. फील्ड सर्फेस ग्रॉशियन सर्फेसच्या आत असणारे पण, एनक्लोज असणारे पण आणि बाहेरचे पण. पुढं काय विचारले? विच ऑफ दी फॉलोविंग स्टेटमेंट इज करेक्ट. कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे, कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे? ई ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ दी अबो इक्वेशन विल हॅव अ कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम Q1, Q5, Q3. ओके, त्या इक्वेशन मधला जो काय लेफ्ट हँड साईडचा ई आहे त्याच्यामध्ये कुणा कुणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल? अरे, आतल्या आणि बाहेरच्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल. मग Q1 टू Q5 म्हणायला पाहिजे होतं तुम्ही, म्हटलंय का त्यांनी? त्यांनी फक्त Q1, Q5 आणि Q3 म्हटले. चुकलं त्यांचं. 1, 2, 3, 4, 5 सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणार. सो ऑप्शन वन तर बघायचंच नाही, पुढे वाचायचंच नाही, कारण ईच्या विषयी त्यांनी रॉंग सांगितलंय. आणि क्यू ऑन द राईट हँड साईड विल हॅव कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम Q2 अँड Q4 ओनली. हा, ते मात्र करेक्ट लिहिले. बघा, राईट साईडचा क्यू जो काय आहे इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये राईट साईडचा जो काय क्यू आहे तो क्यू काय आहे? चार्ज एनक्लोज आहे. मग तिथं फक्त एनक्लोज चार्ज बघा, Q2 आणि Q4, ते मात्र बरोबर लिहिले. इलेक्ट्रिक फील्ड जी आहे लेफ्ट हँड साईडची ती सगळ्यांमुळे असते, आणि फ्लक्स जेव्हा तुम्ही काढता ओव्हर द गॉशियन सर्फेस तेव्हा मात्र एनक्लोज चार्ज बघायचा आहे. त्यामुळं जो क्यू आहे स्मॉल क्यू तो Q2 आणि Q4 मुळे असणार, आणि जी इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही काढणार कुठल्याही पॉइंटला गॉशियन सर्फेसवरच्या, ती मात्र आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या पॉइंटमुळे असणार. ओके, सो ऑप्शन नंबर 1 तर रॉंग आला, कारण ई विषयी त्यांनी रॉंग इन्फॉर्मेशन दिली आहे. ऑप्शन नंबर बी काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द अबो इक्वेशन विल हॅव द कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम Q2 अँड Q3. एक आतला आणि एक बाहेरचा, असं पण नाही, सगळ्यांमुळेच आहे. ऑप्शन नंबर बी पण रॉंग आहे. ऑप्शन नंबर सी, इलेक्ट्रिक फील्ड ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द अबो इक्वेशन विल हॅव अ कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ऑल चार्जेस. परफेक्ट, इट विल हॅव कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ऑल चार्जेस. परफेक्ट. अँड स्मॉल क्यू ऑन द राईट हँड साईड विल हॅव कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम Q2 अँड Q4 ओनली. येस, तिथं मात्र एनक्लोज चार्ज फक्त बघायचा आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. बोथ ई अँड क्यू ऑन दी आर एच एस विल हॅव द कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम Q2 अँड Q4. नाही, इलेक्ट्रिक फील्ड साठी फक्त एनक्लोज बघायचे नसतात, आतले आणि बाहेरचे सगळे बघायचे असतात. त्याचं कॉन्ट्रीब्युशन, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं इलेक्ट्रिक फील्डच्या डिसिजनला, आणि फ्लक्सच्या डिसिजनला मात्र फक्त एनक्लोजवाला असतं. सो आय विल गो विथ ऑप्शन सी. रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन CW फास्ट. बोला CW. काय लिहायचं काहीच नाही आहे, पण लॉजिक समजलं का बघा. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन सोडून यायचे नाही, थोडासा विचार करावा लागतं त्या क्वेश्चनला. त्याचे तुम्ही 30-40 सेकंड द्या, त्याचे डिझर्विंग आहे, तो डिझर्विंग आहे तो क्वेश्चन. 30-40 सेकंडला डिझर्विंग आहे, पण विदिन 1 मिनिट यू विल गेट 1 मार्क.
वाचा सगळे ऑप्शन्स केअरफुली, फक्त एक फॅक्ट तुम्हाला मी जी सांगितली ती लक्षात ठेवा, विसरू नका. पुढे 42, 43, 44, आता हे 42 वगैरे सिंपल झाले असतील कारण थॉट माहित आहे. नेक्स्ट विचारा अप टू 44. अप टू 44. बघा फिगर शोज दी पोर्शन्स ऑफ दी टू इन्फिनाइट पॅरलल नॉन कंडक्टिंग शीट्स. इन्फिनाइट पॅरलल नॉन कंडक्टिंग शीट्स, ओके, म्हणजे सिग्मा अपॉन टू एप्सिलॉन वाला. Having the magnitudes of surface charge density, sigma plus positive charge density is 6.8 micro coulomb per meter square, but it is micro coulomb per meter square, charge per unit area, positive charge density diliye. And negative charge density sigma minus is 4.3 micro coulomb per meter square, theek hai. For the positively and negatively charged sheet, okay, pahilya positively charged sheet sati hi sigma chi value hai, and dusra negatively charged sheet sati sigma chi value hi hai, theek hai. respectively find the electric field E between the sheets. Okay, ata towards right, towards left, towards right, towards left, mhanje pahilyanda direction thadva ani ek option, sorry don option eliminate kara. Simple thought hai, baga kay kay karav lagto. 45 ani 47 solve karnar ahot apan. Ata hi jali pahili sheet, hi jali dusri sheet. Ata hi sheet positively charged hai ani inside aplyala electric field kadaiche hai. Ek point ithe gya, ही आहे निगेटिव्ह शीट, ओके, सिग्मा मायनस आहे त्याला आणि याचा सिग्मा काय आहे, प्लस आहे. ही निगेटिव्हली चार्ज शीट आहे, ही पॉझिटिव्हली चार्ज शीट आहे. पॉझिटिव्हमुळे इलेक्ट्रिक फील्ड अवे येणार, निगेटिव्ह फील्डमुळे निगेटिव्ह चार्जमुळे टुवर्ड्स येणार, पॉझिटिव्हमुळे अवे, निगेटिव्हमुळे टुवर्ड्स. सो अल्टिमेटली जी काय नेट इलेक्ट्रिक फील्ड येणार, पॉझिटिव्ह चार्जमुळे येणारी फील्ड आणि निगेटिव्ह चार्जमुळे येणारी फील्ड, ई प्लस आणि ई मायनस, ई ड्यू टू प्लस चार्ज आणि ई ड्यू टू मायनस चार्ज, दोन्ही राईटवर्डला आहे. टुवर्ड्स राईट वाले ऑप्शन आपण ठेवणार, लेफ्ट वाले इलिमिनेट करणार. लेफ्ट वाले इलिमिनेट केले म्हणजे हा गेला हा गेला. सो आता या दोन्ही मधलं ऑप्शन ठरवायचं आहे, 10^5, 10^5, 6.3, 1.14. सो चेक करायचं अप्रॉक्सिमेशन मध्ये पहिलं डिजिट काय येते. आता 10^5 आणि 10^5 सेम आहे, टुवर्ड्स राईट ठरवले. अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेशन मध्ये पहिलं डिजिट काय येते बघायचं. पहिलं डिजिट 1 आलं, डायरेक्टली ऑप्शन सी सिलेक्ट करायचा. पहिलं डिजिट 6 आलं, डायरेक्टली ऑप्शन 1 सिलेक्ट करायचा, विषय संपला. सो आता पहिल्याची इले पहिल्यामुळे किती येणार, राईटवर्ड इलेक्ट्रिक फील्ड सिग्मा अपॉन टू एप्सिलॉन, सिग्मा अपॉन टू एप्सिलॉन. दुसऱ्याची किती येणार, ती पण सिग्मा अपॉन टू एप्सिलॉन. पहिल्याचा सिग्मा सिग्मा प्लस, दुसऱ्याचा सिग्मा सिग्मा मायनस. आकडे पहिल्यांदा काढून घ्या, दोन्ही डायरेक्शन राईटवर्डच आहेत. सो दोन्ही आकडे सरळ सरळ ऍड होणार आहेत. पहिल्याचा नंबर काढा, दुसऱ्याचा नंबर काढा, काही प्लस मायनस टाकायचं नाहीये. डायरेक्शन दोन्ही राईटला आहेत, दोन्ही नंबर ऍड होणार आहेत. ओके, कन्फ्युजन नसलं पाहिजे. सिग्मा अपॉन टू एप्सिलॉन आणि सिग्मा अपॉन टू एप्सिलॉन, सिग्मा ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सिग्मा ऑफ निगेटिव्ह चार्ज. टू एप्सिलॉन झिरो, टू एप्सिलॉन झिरो कॉमन काढा. सो इथंच तेवढ्यातच कॅल्क्युलेशन करायचं. सिग्मा प्लस प्लस सिग्मा मायनस, पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी जी आहे ती प्लस निगेटिव्ह जी आहे ती. पॉझिटिव्ह किती आहे, पॉझिटिव्ह आहे 6.8 मायक्रो. निगेटिव्ह किती आहे, 4.3 मायक्रो. 6.8 प्लस 4.3, 6 + 4 झालं 10, 0.8 प्लस 0.3 झालं 1.1. सो 6 + 4 = 10, 10 आणि 1.1 झालं 11.1. सो इथे लिहायचं 11.1. ऑफकोर्स मायक्रो आहे तर मायक्रो ॲज इट इज यायला पाहिजे. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. अंदाज बांधायचा आहे 11/2 ऑर 11.1/2, ते किती होणार, 11.1/2 भाग नाही गेला, 0 10 5 नाही, 2 5 10, 1 राहिला 2 5 10, 5.5 आन्सर येते. 11.1 किंवा 11.1 अप्रॉक्सिमेटली ते 5.5 यायला लागले. पुढे काय होणार आहे, ते पुढे परत 5 होणार आहे, म्हणजे 5.55 झालं. डिवाइड बाय इप्सिलॉन झिरो, इप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू किती असते, इप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10^-12. ओके, आता 5/8 अप्रॉक्सिमेटली किती यायला पाहिजे, 5/8 ही जी काय डिव्हिजन आहे
ती काय वन होणार आहे का, ती वन होणार नाही आहे, ती सिक्स पॉइंट सिक्स वगैरे काहीतरी होईल. आलं का लक्षात? याला 50 म्हणा, 8 × 48 येते का नाही? 6 येते ना पहिला डिजिट. समजते का मी काय बोलतोय? जस्ट रिप्लाय मी सी, जस्ट रिप्लाय मी सी ऑर एन. कळते का? जास्त एफर्ट्स इथे घ्यायची गरज नसते. स्मार्ट वर्क गरजेचं आहे, एवढंच स्मार्ट वर्क करा. पहिला डिजिट 6 आलाय माझा, 5/8 चा आन्सर. ह्याचं जे काही डिव्हिजन होईल त्याचा पहिला डिजिट 1 असणार नाहीये. सो आय एम डॅम शुअर अबाउट इट. सो आय एम गोइंग फॉर ऑप्शन नंबर ए टुवर्ड्स राईट. हे तर मला कळलंच होतं, पण आता मला पहिला डिजिट 6 येणार आहे. काय ते 10^2 व्हायचं आहे ते होऊ दे. ऑप्शन नंबर ए सिलेक्ट करा आणि पुढे चला. ओके, जरा स्मार्ट वर्क करायला शिकायचं आहे. ते सगळे स्मार्ट वर्क शिकवतो ऍज इट इज. एक्झाम मध्ये गप फॉलो करा, आपोआप मार्क पडतात. ठरवलं तर 50 out of 50 पण येतं. प्रत्येक थेरी माहीतच असली पाहिजे असं नाही आहे. ते बेसिक्स माहीत करून घ्या, ट्रिक्स माहीत करून घ्या, आणि एकदा हे पुस्तक सॉल्व्ह करून अजून एकदा परत एकदा रिव्ह्यू करा. आणि सारखं 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 एक्झाम्स देऊन तेच क्वेश्चन पाठवायला पाहिजेत. तेवढं फक्त करायचं. नेक्स्ट 47 बघायचं ना मी. बघा, सॉल्व्ह करा माझ्या बरोबर. फॉर अ गिवन सरफेस द गॉस थेरम इज स्टेटेड ऍज क्लोज्ड इंटिग्रल ई डॉट डी एस इज इक्वल टू 0. गॉस थेरम काय असते? क्लोज्ड इंटिग्रल ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू फ्लक्स. फ्लक्स म्हणजेच काय? चार्ज इनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. याची व्हॅल्यू किती दिली आहे? 0 दिली आहे. ठीक आहे, पुढे. इलेक्ट्रिक फील्ड इज नेसेसरीली 0 ऑन द सरफेस. मला सांगा, इलेक्ट्रिक फील्ड 0 पाहिजे की एनक्लोज्ड चार्ज 0 पाहिजे? काय 0 पाहिजे? इलेक्ट्रिक फील्ड इज 0 पाहिजे की एनक्लोज चार्ज 0 पाहिजे? सरळ सरळ दिसते, एनक्लोज चार्ज 0 पाहिजे. आर यू गेटिंग दिस? परत एकदा थॉट बघा. इथं सरळ सरळ लिहिले, आणि आता थोड्या वेळापूर्वी आपण थोडंसं डिस्कशन पण केलं होतं की हा 0 म्हणजे नक्की काय आहे. तो 0 म्हणजे क्यू एनक्लोज्ड अपॉन इप्सिलॉन 0 आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड 0 असणं असं काही नाही आहे. इलेक्ट्रिक फील्ड 0 असली पाहिजे असं काही नाही आहे. त्यांना म्हणायचं काय? फ्रॉम दिस वी कॅन कन्क्ल्यूड इलेक्ट्रिक फील्ड इज नेसेसरी ऑन नेसेसरीली 0 ऑन दी सर्फेस. इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू दी सर्फेस ऍट एव्हरी पॉईंट. येस, दिस कुड बी द राईट वन. का बघा, ई बार डॉट डी एस बार काय असतोय? ई इंटू डी एस इंटू कॉस थीटा इज इक्वल टू समथिंग. आता प्रत्येक पॉइंटला, ऍट एव्हरी पॉईंट म्हणजे प्रत्येक पॉईंटला जायचं, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड बघायची, त्या ठिकाणचा एरिया बघायचा, त्या ठिकाणचा अँगल बघायचा बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला अँगल, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला अँगल. इथं काय लिहिलंय? इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू दी सर्फेस. आता हा सर्फेस, या सर्फेसला इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर. अरे म्हणजे एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला अँगल 0 झाला नाही का? इलेक्ट्रिक फील्ड एरियाला परपेंडिक्युलर आहे की, पण एरिया वेक्टर बरोबर त्याचा अँगल किती झाला? 0 झाला. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया वेक्टर आणि हा अँगल 0. इलेक्ट्रिक फील्ड सर्फेसला परपेंडिक्युलर, पण एरिया वेक्टर बरोबरचा अँगल 0 येणार, कॉस 0 1 येणार. कॉस 0 1 आला, हे आन्सर 0 याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर असणं, इलेक्ट्रिक फील्ड सर्फेसला परपेंडिक्युलर असणं म्हणजे हे आन्सर गॅरंटी करत नाही ना 0 यायची. लक्षात घ्या, फसायचं नाही, नाहीतर ते कॉस 90 नादामध्ये आन्सर चुकवून ठेवाल. इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू सर्फेस म्हटलंय. हा, त्याच्याऐवजी असं म्हटलं असं तर इलेक्ट्रिक फील्ड ऍट एव्हरी पॉइंट इज पॅरल टू द सर्फेस. सर्फेसला, हा जो काय सर्फेसचा सेक्शन आहे, त्या सर्फेसला इलेक्ट्रिक फील्ड पॅरल असेल तर एरिया वेक्टर परपेंडिक्युलर, आणि इथं इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर यांच्यामधला अँगल, मग तो 90 लिहिला असणार. आणि मग प्रत्येक ठिकाणी ईडीएस कॉस 90, ईडीएस कॉस 90, आणि कॉस 90 प्रत्येक वेळी 0 आला असता. जर या एलिमेंटची व्हॅल्यू जर 0 आली असती तर त्याच्या एलिमेंटच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू पण 0 आली असती, असं तो थॉट आहे. चुकायचं नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी बॉम्बे इलिमिनेट झाला. ऑप्शन नंबर बी बॉम्बे इलिमिनेट झाला. पुढे बघा, टोटल फ्लक्स थ्रू द सर्फेस इज 0. येस, टोटल फ्लक्स थ्रू द सर्फेस इज 0, कारण क्लोज इंटिग्रल ई डॉट डी एस म्हणजे काय? फ्लक्स थ्रू द सर्फेस. इज दॅट क्लिअर? सो आय एम गोइंग विथ ऑप्शन नंबर सी. ऑफकोर्स आय विल रीड द ऑप्शन नंबर डी बिफोर टिकिंग इट, बिफोर टिक मार्किंग इट. द फ्लक्स इज ओनली गोइंग आउट ऑफ द सर्फेस, त्यासाठी पॉझिटिव्ह चार्ज इन्क्लोज पाहिजे. ऑप्शन नंबर डी तर गेलाच. सो वी ऑल शॅल गो विथ ऑप्शन नंबर सी. रिप्लाय इन द चॅट बॉक्स, अग्री डिसअग्री.
थॉट्स आहेत त्याला पर्टिक्युलर. आन्सर ए दिलेला आहे. ओके विल सी. आणि सोल्युशन नाही दिलं. फाईन. सो टोटल फ्लक्स थ्रू द सर्फेस इज झिरो. टोटल फ्लक्स थ्रू द सर्फेस इज झिरो. ओके दिस वी आर सर्टनली शुअर. सो ऑप्शन नंबर सी तर याचा आहेच. ऑप्शन नंबर ए, इलेक्ट्रिक फील्ड इज नेसेसरीली झिरो ऑन द सर्फेस. इफ समहाऊ आय मॅनेज इलेक्ट्रिक फील्ड टू बी पॅरलल टू द सर्फेस ऍट इच अँड एव्हरी पॉइंट, देन अगेन आय कॅन गेट दिस आन्सर. डू यू अग्री विथ मी? समहाऊ इफ आय अरेंज ऍट इच अँड एव्हरी पॉइंट ऑन दॅट थ्री डायमेन्शनल सर्फेस, इलेक्ट्रिक फील्ड इज पॅरलल टू दॅट सर्फेस and not zero, electric field parallel to the surface and not zero, then certainly I can still get this answer. And electric field is being parallel to the surface, it is not crossing the surface, so definitely flux are zero. So again still the logic, still the option C I am taking. Ha search karuya question number 47 pan theuyat majya sathi theuyat. Are you convinced with my logic? Ni kay bolta samajhte ka? Non-zero electric field and parallel to the surface, that's the possibility. But here definitely what is this flux through the surface is equal to zero na, closed integral e bar dot ds bar manje kare flux through the surface is equal to zero leta ani parat mhanta flux zero nahi hai. So this we are damn sure with. This might be the necessarily lile na, e is zero on the surface, that could be the possibility. Necessarily zero, no, asli so paije asa nahi. It can be non-zero and parallel to the surface at each and every point. That could be the possibility. Let's see. Mehla zara search karto. I will update this on the group. Next, up to 50. Up to 50. Up to 51. Capacitor chalu zala baba. Up to 54. Up to 54. Up to 54. बर अप टू 57 55 56 57. अप टू 57 नाही सॉल्व केलंय का? एक्सरसाइज वन सगळा सॉल्व करायला सांगितला होता. 56. ओके बघा. A parallel plate capacitor is connected to the battery. A metal sheet of negligible thickness is placed between the plates is placed between the plates of their center. ठीक है. Which of the following is correct? काय केले बघा. एक मेटल शीट तुम्ही टाकताय. मेटल शीट टाकल्यामुळे मेटल शीट आहे ना ती, म्हणजे नवीन काय कपॅसिटर तयार होत नाही. इथं तुम्ही डायइलेक्ट्रिक टाकला तरच ऍडिशनल कपॅसिटर तयार होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मेटल टाकून कधी ऍडिशनल कपॅसिटर तयार होत नाही, कारण मेटलचा के इन्फिनाइट असतो, त्यामुळे तिथं कपॅसिटर तयार करता येत नाही. फाईन. सो ही पॉझिटिव्ह प्लेट तुमची, ही निगेटिव्ह प्लेट, मध्ये एक मेटल शीट टाकली, काय होईल बघूया. इक्वल अँड अपोजिट चार्जेस विल अपियर इन दी फोर्सेस ऑफ मेटल शीट. नाही, हे फोर्सेस नाही पाहिजे होतं. इन दी फेसेस किंवा ऑन दी फेसेस ऑफ दी मेटल शीट असं पाहिजे होतं. इक्वल आणि अपोजिट चार्जेस येतील, म्हणजे इकडं मायनस 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 आणि इकडं प्लस 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 असा असे चार्जेस येतील का? थॉट बघूया. काय असणार आहे इथं? ऑलरेडी एक इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे अशी, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जेव्हा तुम्ही एखादी मेटल शीट ठेवता, ऑफकोर्स चार्जचं सेपरेशन होणार. ऑफकोर्स चार्जचं सेपरेशन होणार, शिकवले ना तुम्हाला. समजा एखादा ऑब्जेक्ट, इव्हन तो डायइलेक्ट्रिक जरी असला,
मेटल असला तरी सुद्धा आणि डायइलेक्ट्रिक असला तरी सुद्धा तो जेव्हा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला जातो तेव्हा काय होतो, आता हा मेटल आहे, या मेटलमध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ओढले जातील, हा रिजन निगेटिव्हली चार्ज होईल, हा रिजन पॉझिटिव्हली चार्ज होईल. या मेटलच्या आत एक इनसाईड वाली इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. ही इनसाईड वाली इलेक्ट्रिक फील्ड आणि ही आउटसाईड वाली इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना कॅन्सल करून नेट इनसाईड फील्ड झिरो येणार, नेट इनसाईड फील्ड झिरो येणार, कारण तो मेटल आहे. हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. सो इक्वल अँड अपोजिट चार्जेस विल अपियर ऑन दी फेसेस ऑफ द मेटल शीट. पॉसिबल ऑप्शन वाटतोय ऑप्शन नंबर बी बॉम्बे बघूया. कपॅसिटी विल रिमेन सेम, येस कपॅसिटी विल रिमेन सेम, कारण लॉजिक असं आहे ऍज सच काय नवीन कपॅसिटर नाही तयार झाला, ऍज सच काय नवीन कपॅसिटर नाही तयार झाला. आणि समजा ही जर मेटल प्लेटची जी काय थिकनेस आहे ही जर व्हेरी स्मॉल नसेल, म्हणजे ही थिकनेस जर अशी टी असेल, ही थिकनेस जर अशी टी असेल, तर यातला इक्विव्हॅलंट जी काय डायग्राम काढतात ती अशी काढतात. मेटल शीट कुठेही ठेवू शकता, मध्येच ठेवली पाहिजे असं काही नाही, इथं ठेवू शकता, इथं ठेवू शकता, पण ती आता जी काय थिकनेस आहे ती फायनाईट आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल किंवा निग्लिजिबल नाही आहे. त्यामुळं आता मात्र काय झालं, हा कपॅसिटर नवीन तयार नाही झाला पण जुना कपॅसिटर एवढा मोठा होता, आता मात्र तो छोटा आहे. आता मात्र सेपरेशन किती आहे, डी मायनस टी एवढं सेपरेशन आहे. कपॅसिटर एकच असेल, हा एकच कपॅसिटर असेल, एवढा वालाच कपॅसिटर असेल, पण तो कपॅसिटर आता थिकनेस कमी झाली बघा, सॉरी डिस्टन्स बिटवीन दी प्लेट्स कमी झालं, म्हणजे कपॅसिटी मॉडिफाय झाली असती. केव्हा मॉडिफाय झाली असती कपॅसिटी, जेव्हा या मेटल शीटला फायनाईट थिकनेस आहे तेव्हा ती कपॅसिटी मॉडिफाय झाली असती. कपॅसिटर नाही तयार होणार कारण ते मेटल आहे, इन्फोनाईट आहे. मेटलमुळे नुसतं एका मेटल प्लेटमुळे कपॅसिटर नाही तयार होत, तुम्हाला डायलेक्ट्रिक टाकावा लागतो तेव्हा एक ऍडिशनल कपॅसिटर होईल. म्हणजे हाच जर डायलेक्ट्रिक असता तर इथे एक कपॅसिटर झाला असता, हा एक कपॅसिटर आणि हा एक कपॅसिटर, असे दोन कपॅसिटर सिरीज मध्ये आले असते, पण त्यासाठी ह्याला डायलेक्ट्रिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे कपॅसिटी रिमेन सेम हा सुद्धा ऑप्शन, कारण निग्लिजिबल थिकनेस म्हटले, पॅरल प्लेट कपॅसिटर म्हटले, इथं मेटल शीट म्हटलेलं आहे, निग्लिजिबल थिकनेस म्हटलेलं आहे, कपॅसिटी रिमेन सेम, ऑप्शन बी सुद्धा पॉसिबल ऑप्शन झाला. नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दी प्लेट्स विल इन्क्रीज. कपॅसिटी मॉडिफाय झालेली नाही आहे, कपॅसिटी मॉडिफाय झालेली नाही आहे, पोटेन्शियल डिफरन्स मॉडिफाय होणार नाही कारण बॅटरी केप्ट कनेक्टेड आहे, बॅटरी केप्ट कनेक्टेड आहे, पोटेन्शियल डिफरन्स मॉडिफाय नाही होणार, कपॅसिटी मॉडिफाय नाही होणार, पोटेन्शियल चेंज नाही होणार कारण बॅटरी केप्ट कनेक्टेडची केस आहे. ऑप्शन सी गेला. बॅटरी सप्लाईज मोर चार्ज, क्यू इक्वल टू सी व्ही असते, व्ही मॉडिफाय होणार नाही आहे, सी मॉडिफाय होणार नाही आहे, चार्ज मॉडिफाय होणार नाही, ऑप्शन डी दिल्ली पण गेला. सो आता प्रश्न पडलाय ऑप्शन ए सिलेक्ट करायचा की बी सिलेक्ट करायचा. इक्वल अँड अपोजिट चार्जेस विल अपियर ऑन दी फेसेस ऑफ द मेटल शीट, आणि इथं म्हटलंय कपॅसिटी रिमेन्स द सेम, कारण कपॅसिटी रिमेन्स सेम असेल तर ऑप्शन नंबर सी पण जातोय आणि डी पण जातोय, ऑप्शन नंबर सी पण जातोय आणि ऑप्शन नंबर डी पण जातोय. कळतंय का, ऑप्शन सी आणि डी घालवायसाठी बी न करेक्ट येणं गरजेचं आहे, बी न करेक्ट येणं गरजेचं आहे. पण या इक्वल अँड अपोजिट चार्जेस विल अपियर ऑन दी फेसेस ऑफ दी मेटल शीट ही सुद्धा फॅक्ट तेवढीच करेक्ट आहे ना. हा पण थिकनेस त्यांनी जरा निग्लिजिबल दिली आहे त्यामुळे इथं जरा आपल्याला डाऊट येतोय. थिकनेस काय दिली आहे, निग्लिजिबल दिली आहे. आता त्याला दोन फेसेस म्हणायचे तरी कसे, हा प्रश्न पडतोय. सो आता कुठल्या आन्सर विषयी तुम्ही जास्त सर्टन आहात, ए आणि बी हे व्हायला तर पाहिजे, ए व्हायला तर पाहिजे, पण ती थिकनेस निग्लिजिबल दिली आहे. आता मी कुठल्या ऑप्शन विषयी जास्त सर्टन आहे, ज्याला बाबा काय असा म्हणजे त्याला ऑप्शन वन विषयी मला थोडस तरी मनात वाटतंय ना, तळ्यात मळ्यात आहे ना, इथं प्लस मायनस आहे ना, इथं विचार करण्यासारखं आहे ना की ऑप्शन ए टिक करू की नको, पण ऑप्शन बी आय एम डॅम शुअर. सो आय विल गो विथ ऑप्शन नंबर बी बॉम्बे, बिकॉज विथ दिस ऑप्शन आय कॅन इलिमिनेट सी अँड डी ऑल्सो, आणि सी आणि ई डी इलिमिनेट करायसाठी मला बी ची गरज आहे. सो आय विल टिक हिअर ऑप्शन बी बॉम्बे. हा त्यांनी फायनाईट थिकनेस दिली असती तर ऑप्शन ए आणि बी, ऑप्शन ए करेक्ट आला असता आणि ऑप्शन बी रॉंग आला असता, कारण फायनाईट थिकनेसच्या केसमध्ये काय झालं असतं, सेपरेशन मॉडिफाय झालं असतं ना, प्लेटची थिकनेस जर फायनाईट असती तर सेपरेशन मॉडिफाय झालं असतं, डी मायनस टी झालं असतं, आता ते डीच राहणार आहे. फाईन, सो हिअर यू ऑल शॅल गो विथ ऑप्शन नंबर बी बॉम्बे विथ अ पर्टिक्युलर लॉजिक. ओके, फक्त त्याला एक मागं काहीतरी बॅकअप असला पाहिजे, लॉजिकल बॅकअप असला पाहिजे. नेक्स्ट चांगला क्वेश्चन होता, अप टू 58.
57. डायमीटर ऑफ द ईच प्लेट ऑफ द एयर एयर कपॅसिटर. ठीक आहे, जसं पॅरलल प्लेट कपॅसिटर देतात ना, जनरली ती रेक्टॅंग्युलर प्लेट असते. आता डायमीटर दिलाय म्हणजे सर्क्युलर प्लेट, काय कन्फ्यूज व्हायचं कारण आहे? एरिया फक्त आधी कसं एरिया लेंथ इन टू ब्रिथ करून काढला असता, किंवा डायरेक्टली एरिया लोक देतात पॅरल प्लेट कपॅसिटरचा. आता कसं करतात फसवायसाठी, मुद्दाम याच दोन पॅरल प्लेट ऍज अ डिस्क देतात तुम्हाला. मग काय, एरिया करताना पायर स्क्वेअर करून एरिया कॅल्क्युलेट करा. ओके, डायमीटर ऑफ द ईच प्लेट ऑफ द एअर प्लेट कपॅसिटर ऑफ द पॅरल प्लेट, काय म्हटलंय, ऑफ दिस कपॅसिटर इक्वल टू दॅट ऑफ 20 सेंटीमीटर. एक पॅरल प्लेट कपॅसिटर दिलाय, त्याचं डायमीटर किती आहे, डिस्क वाल्याचं डायमीटर किती आहे, 20 सेंटीमीटर. अँड द डायमीटर ऑफ द स्पियर इज 4 सेंटीमीटर. एक स्पियर पण दिलाय तुम्हाला, एक असा एक कपॅसिटर दिलाय प्लेट वाला, आणि दुसरा एक स्पियर पण दिलाय, आणि त्या स्पियरचा डायमीटर किती दिलाय, डायमीटर ऑफ स्पियर इज 4 सेंटीमीटर. ओके, सो द डिस्टन्स बिटवीन दी प्लेट्स विल बी, क्वेश्चन इनकम्प्लीट आहे. हा क्वेश्चन कसा असला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. ऑलरेडी क्वेश्चन, आता मी अशा टाईपच्या क्वेश्चन बरोबर ऑलरेडी फॅमिलियर आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ओके, तुम्ही अशा टाईपचं प्रिडिक्शन करू शकता. इथे एक कपॅसिटर आहे आणि इथे एक कपॅसिटर आहे, याची कपॅसिटी आणि याची कपॅसिटी इक्वल असण्यासाठी, या दोघांची कपॅसिटी इक्वल असण्यासाठी प्लेट मधलं सेपरेशन किती पाहिजे. आता डायमीटरला कॅपिटल डी वापरूयात लेटर, डायमीटरला कॅपिटल डी लेटर वापरूयात, आणि प्लेट सेपरेशनला स्मॉल डी, एरिया ऑफ द प्लेट कॅपिटल ए. या दोघांच्या कपॅसिटीज इक्वल असण्यासाठी, म्हणजे पॅरलल प्लेट कपॅसिटर मेड अप ऑफ डिस्क आणि एक नुसताच स्पियर, या नुसताच एक मेटॅलिक स्पियर ज्याची कपॅसिटी 4πε0R असते, यांच्या कपॅसिटीज इक्वल असण्यासाठी प्लेट मधलं सेपरेशन किती ठेवायचं. काय नाही, डायरेक्टली कपॅसिटी इक्वल इक्वेट करा. याची कपॅसिटी किती, ए के एप्सिलॉन झिरो अपॉन डी, एरिया ए, एरिया ए म्हणजे किती, पाय इंटू डायमीटर स्क्वेअर अपॉन 4, पाय डी स्क्वेअर अपॉन 4 ना सरफेस एरिया. ए के, के तर एअरच घ्यायचा, ए के एप्सिलॉन झिरो अपॉन डी, डी म्हणजे हे स्मॉल डी, इज इक्वल टू 4πε0R. 4πε0R, आर म्हणजे याचा डायमीटर अपॉन 2, स्पियरचा डायमीटर अपॉन 2, ह्या डायमीटर ऑफ डिस्क. एप्सिलॉन झिरोला एप्सिलॉन झिरो कॅन्सल करा, पायला पाय कॅन्सल करा, 4 ला 2 कॅन्सल करा. ओके, काय पाहिजेलाय, स्मॉल डी पाहिजेलाय, स्मॉल डी राईटला पाठवा, स्मॉल डी राईटला पाठवा, हा 2 डिवाइड करायला आणा, डायमीटर ऑफ द स्पियर डिवाइड करायला आणा. ओके, हा 2 आणि हा 4 8 करा, डायमीटर ऑफ द स्पियर डिवाइड करायला ॲज इट इज आहे, डायमीटर ऑफ द डिस्क स्क्वेअर ॲज इट इज आहे, डायमीटर ऑफ द डिस्क स्क्वेअर ॲज इट इज आहे. पुट दी व्हॅल्यूज अँड गेट दी आन्सर करा. डायमीटर ऑफ द डिस्क 20 सेंटीमीटर दिलाय, 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर 400 सेंटीमीटर स्क्वेअर. सगळं सेंटीमीटर मध्ये टाका, फायनल आन्सर पण सेंटीमीटर मध्ये आहे. एक ऑप्शन, दोन ऑप्शन आहेत सेंटीमीटर मध्ये, बघू काय होतंय. डिवाइड बाय 8 टाइम्स, डायमीटर ऑफ द स्पियर किती दिलाय, 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर किती होते, 4 गेलो 100 अपॉन 8, 12.5 आन्सर येते, 12.5 आन्सर येते स्मॉल डीच, 12.5 सेंटीमीटर. कुठलाच ऑप्शन मॅच होत नाहीये, काय मिस्टेक झाली का कॅल्क्युलेशन मध्ये, जरा बघा माझी काही कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली का बघा. क्वेश्चन जर असाच असला पाहिजे, या दोघांच्या कपॅसिटीज इक्वल असण्यासाठी डिस्टन्स बिटवीन दी प्लेट्स ऑफ दी पॅरल प्लेट कपॅसिटर किती असलं पाहिजे. डायमीटर ऑफ इच प्लेट ऑफ द एअर एअर कपॅसिटर and the diameter of the sphere is 4 cm, so the distance between the plates will be, calculation काय mistake आहे का माझी, calculation mistake आहे का, yes no जरा reply करा. calculation observe करताय ना तुम्ही, जरा yes no reply करा, calculation केलं असेल observe तुम्ही. solution बघूया मी, solution कडे जातो 57 च्या, यायला पाहिजेच की बरोबर, चुकतंय कसं.
रेडियस काढली 20 से 10 सेंटीमीटर वगैरह करून घेतलं, ऑल दैट इज ओके. ए के एप्सिलॉन जीरो अपॉन डी इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन जीरो अपॉन आर. बघा इथेच केले, ए एप्सिलॉन जीरो अपॉन डी इज इक्वल टू फोर पाय एप्सिलॉन झिरो आर केले त्यांनी, काहीतरी 4/4 काढलंय आन्सर. कसं काढले, आपली काय मिस्टेक झाली का? थॉट कळलाय तुम्हाला? ए एप्सिलॉन झिरो अपॉन डी इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन झिरो आर, थॉट कळलाय का? कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कपॅसिटर इक्वल टू कपॅसिटी ऑफ स्पेरिकल कपॅसिटर, थॉट कळलाय? कॅल्क्युलेशन मला पटत नाहीये माझी काय मिस्टेक झाली, जरा बघा त्यांची काय मिस्टेक झाली का. इतनी आर स्क्वेअर अपॉन 4 टाइम्स R2, आर स्क्वेअर अपॉन 4 टाइम्स R2, ओके ठीक आहे. मग डायमीटरच्या लँग्वेज मध्ये मी काय वेगळे केले का? आर स्क्वेअर अपॉन 4 टाइम्स R2, जरा त्यांचं मी करून बघतो. ओके, आर वन स्क्वेअर अपॉन 4 टाइम्स R2, आय थिंक त्यांनी काहीतरी मिस्टेक केली. आर वन स्क्वेअर, पहिल्याची रेडियस 2, 2 चा स्क्वेअर 4, आर वन स्क्वेअर झाला डिवाइड बाय 4 टाइम्स R2, R2 किती आहे 10. येस, उत्तर 1 च्या लँग्वेज मध्येच काहीतरी येणार, त्यांचं बरोबर दिसतंय, त्यांचं बरोबर दिसतंय. डायमीटर स्क्वेअर ना 20 चा स्क्वेअर 400, 8 टाइम्स याचा डायमीटर 4, 8 4 4, नाही आपलं काहीतरी चुकलंय. मग करून दाखवतो, चेक करा. हा, ए के एप्सिलॉन झिरो अपॉन डी इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन 0 आर, आर म्हणजे डायमीटर अपॉन 2, स्पियरचा आर म्हणजे डायमीटर अपॉन 2, एरिया म्हणजे पाय डी स्क्वेअर अपॉन 4, पायला पाय कॅन्सल, एप्सिलॉन झिरोला एप्सिलॉन झिरो कॅन्सल, दिस इज द डायमीटर ऑफ द डिस्क अँड दिस इज द डायमीटर ऑफ द स्पियर, ओके फाईन. 4 ला 4 आणि 2 कॅन्सल, इथं 2 आलं, 2 आणि 4 कॅन्सल, इथं 8 आलं, आय एम स्टील गेटिंग द सेम आन्सर. पहिल्याची रेडियस त्यांनी किती केली आहे, मिस्टेक केली आहे त्यांनी. पहिल्या केसमध्ये रेडियस 4/2 करून काढली आहे, म्हणजे पहिल्या केसमध्ये डायमीटर, पहिला डायमीटर त्यांनी, मला सांगा ना, पहिल्याची रेडियस 4/2 घेतली आहे. अरे 4 सेंटीमीटर हा स्पियरचा डायमीटर आहे, मग स्पियरची रेडियस त्यांनी 2 काढली आहे आणि मग आर टू हा 2 सबस्टिट्यूट व्हायला पाहिजे, त्यांचा आर टू हा 10 सबस्टिट्यूट झालाय, देअर मिस्टेक, इज दॅट क्लिअर? पहिला म्हणजे डिस्क आहे आणि दुसरा म्हणजे स्पियर आहे, त्यांनी मिस्टेक केली आहे सबस्टिट्यूशन, आर वन ला आर टू इकडे तिकडे इंटरचेंज केले त्यांनी. हा, रिप्लाय इन द चॅट बॉक्स, त्यांची मिस्टेक समजली का? स्पियरची रेडियस 4 सेंटीमीटर आहे, स्पियरचा डायमीटर 4 सेंटीमीटर आहे, डिस्कचा डायमीटर 20 सेंटीमीटर आहे. मग डिस्कची रेडियस किती झाली, 10. मग आर वन 10 सबस्टिट्यूट व्हायला पाहिजे, हा आर वन 10 नाही सबस्टिट्यूट झाला त्यांचा. हा, रिप्लाय इन द चॅट बॉक्स. बोला, त्यांची मिस्टेक आहे, वी आर परफेक्टली राईट. ओके, 57 पर्यंत झालेत, 4-5 मिनिटं आहेत आपल्याकडे. किती आहेत ओव्हरऑल क्वेश्चन्स, 21 क्वेश्चन्स राहत आहेत, नाही 87 आहेत, 30 क्वेश्चन्स राहत आहेत, ते 30 क्वेश्चनचे डाऊट्स नेक्स्ट लेक्चरला बघू विथ द करंट इलेक्ट्रिसिटी ॲज वेल. ओके, सो इन दिस लेक्चर वी विल स्टॉप ॲट दिस पॉईंट. ओके, इट्स ऑलरेडी 2 आवर्स. ओके, नेक्स्ट टास्क तुम्हाला देईन करंट इलेक्ट्रिसिटीचं आणि परत परवा दिवशी याचा एक्सरसाइज 2 जो काय आहे तो सेकंड राऊंड मध्ये सॉल्व्ह करू आपण. ओके, पहिल्या राऊंड मध्ये आपलं टार्गेट आहे की सगळे एक्सरसाइज 1 कम्प्लीट करू. ओके, तुम्ही सॉल्व्ह करा एक्सरसाइज 2, नो डाऊट, नो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. पण एक पहिल्यांदा एक सिरीज ज्यामध्ये आपण पहिली एक सिरीज आपण लेक्चरची अशी घेतो ज्याच्यामध्ये सगळे एक्सरसाइज 1 आपण क्लिअर करायला लागलो. ओके, एक्सरसाइज 2 मधले डाऊट्स मला सेपरेटली पाठवला तरी चालेल. ओके, काय अडचण नाही, पण लेक्चरला ते नको डिस्कस करायला, सेपरेटली पाठवा, ग्रुपवर पाठवला तरी चालेल, बाकीची मुलं पण सॉल्व्ह करतील. ठीक आहे, चलो, बाय बाय एवरीवन, लेट मी इन दिस लेक्चर.